बायकोच्या मुठीत असणारा राजा म्हणून काही चाललं नाही. आईनं सांगितलं, ध्रुवा जी तू बाबाच्या मांडीवर बसण्याची इच्छा केलीस, किती दिवस मांडी टिकल बाबाची? ग्रासिता काळ जयासी तो हरोनी मृत्यू परेशे, तै मशान आभास कीर्तिनाशो कायावो. काया म्हणजे शरीर. ज्या दिवशी यमाचा घाला तुझ्या बाबावर पडेल त्या दिवशी तुझ्या बाबाची मांडी तुला आवडती ना बाळा, ती मांडी हजारो लोकांच्या समक्ष एके दिवशी पेटून द्यावं लागणार आहे. आणि ज्या दिवशी बाबाची मांडी जळेल त्या दिवशी कोण्या बाबाच्या मांडीवर बसशील? आई तुझ्या मांडीवर. हे बाळा, तुझ्या बाबाची मांडी जशी जळती का तशीच एके दिवशी तुझ्या आईची मांडी जळणार आहे. तू अशा मांडीवर बस, तू अशा मांडीवर बस की त्या मांडीहून त्या कडेहून तुला आत्तापर्यंत कोणीच उतरलं नाही पाहिजे. साधना केली, पंढरपुरातला मालक वश केला आणि आढळपद प्राप्त केलं, अजूनही ती चांदणी हलत नाही. सर्व चांदण्या लुकलुकतात. लुकलुकणे म्हणजे हलणे, चमकणे विजणे, चमकणे विजणे. पण ध्रुव नावाचा तारा कायमस्वरूपी चमकतो, कायमस्वरूपी, त्याच्यात तिळमात्र शंका नाही. उलट ज्योतिषशास्त्रामध्ये या ध्रुव नावाच्या ताऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे. कोणी माना न माना असं जर मी सांगितलं आंधळे बुवा, तो लोक म्हणतील बाळू महाराज अंधश्रद्धेच्या बाजूनं बोलायलाय. पुराण काय आमच्या बापान थोडंच लिहिलंय? वारकरी संप्रदायानं वेदाची चेष्टा केली नाही, वेदा निंदी तो चांडाळ, शास्त्राची चेष्टा केली नाही, पण पुराण मात्र गळ्यात घेतलं. पावे पुराणी विचारो, पावे पुराणी विचारो, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मली, पाहावे पुराणी विचारो, विचारो पाहावे पुराणी विचारो. विश्वास पाहावे विचारो. पुराण सांगतंय, ही पुराणाची व्याख्या आहे. एके दिवशी लंकेश राजा रावण आणि त्याची धर्मपत्नी समुद्राच्या तीरावर बसली. माऊली कुठे साहेब? समुद्राच्या तीरावर बसली. आणि समुद्राच्या तीरावर बसल्याच्या नंतर बाप्पा रावणाची आई त्याच्यापेक्षा फार वयस्कर होती, पण आईनं बसल्या बसल्या रावणाला सांगितलं, ऐके लंकेशा स्तब्ध ताराची पाहिला धुरुनाम तयाला पुराण संबोधिती. हे बाळा, हा ध्रुव नावाचा तारा आहे. सगळी तारे हलतात पण तो हलत नाही. बघ किती तेजस्वी तारा दिसतो. रावण म्हणे, आई मला बाकीचे सगळे दिसायलेत पण न हलणारा ताराच दिसत नाही. बाय हुशार होती त्याची, तिने एकच काम चुकीचं केलं म्हणून दोन कट्टे हलकड जन्माला आले. हो लेकर मूर्ख जन्माला आल्या लोकांवर रुसलं नाही पाहिजे. मनाशे पुसावे काय केले, आपल्या आपल्या मनाला विचारलं पाहिजे. एकच काम चुकीचं होतं, बाकीचं नाही. तिनं सांगितलं, रावणा पुन्हा एकदा बघ. त्यानं चार चार वेळेस तारा पाहिला. बाप्पा तारा दिसत नव्हता. मग माय रडू लागली. तर रावणानं आईला विचारलं, माय तू का रडते? बाळा, हा तारा ज्याला दिसला नाही तो 6 महिन्यात मरतो. असं गिरगावकर सांगत नाही, असं पुराण सांगतंय. पुराण असं ज्योतिषशास्त्र सांगतंय. तुम्हाला कितपत मानायचं न मानायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. पुराण हे काही आमच्या घरच्या लोकांनी लिहिलेलं नाही, तुकाराम महाराजांचा पुरावा आहे. पाहावे पुराणी विचारून बघा. पुराण वारकरी संप्रदायाने कंठस्थ केलेलं पुराण आहे. असो, त्याच्यानंतर असे 22 लोकांची यादी मी कालच्या लॉकडाऊनमध्ये, अगोदर मला 4च लोक माहीत होते पण नंतर आता 22ची यादी झाली, त्याच्यात दुसरी एक देतो. सगळेच सांगत राहिले, आपले 11 याच्यातच वाचतील.
एके दिवशी सुमंत नावाचा प्रधान आणि राजा दशरथ शरयू नावाच्या नदीच्या तीरावर बसले. पवित्र गंगा 350 गंगा पैकी एक गंगा शरयू नावाची गंगा आहे. या पवित्र देशामध्ये 350 गंगा 349 भारतात येतात आणि एकच नेपाळ नावाच्या देशात गंडकी नावाची गंगा आहे आणि 2734 उपनद्या येतात. या भारतामध्ये 2734 उपनद्या. आता पर्वत मुख्य किती, उपपर्वत किती, मुख्य सरोवर किती, मानसादी सरोवरा मुख्य भयार जव करा त्या सुवर्ण कमळाचा बिजवरा देत शिव. मानस नावाचं सरोवर, या सरोवरामध्ये सुवर्ण नावाची कमळं फुलतात. अशी काही ठराविक सरोवर आहेत आणि तुम्ही आम्ही तयार केलेली ही सरोवर वेगळी, याची सुद्धा संख्या वेगळी आहे. पण या 350 गंगापैकी एका गंगेच्या तीरावर सुमंत नावाचे प्रधान हे राजा दशरथाचे आणि राजा दशरथ तीरावर बसलेले आहेत आणि संध्याकाळची वेळ आहे. त्यावेळेला सुमंत सांगत असतात, राजन बघा ते किती सुंदरसा ध्रुवचार आहे, त्याच्यासाठी 3 ओव्या आहेत पण आपण पुढं सरकू. सुंदर ओव्या लिहिल्या त्याच्यासाठी, गोड गोड गोड. जाबालीचा पुरावा आहे, मार्कंड्यांचा पुरावा आहे. हा संप्रदाय ऋषीप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय मुनीप्रणीत संप्रदाय, हा संप्रदाय पुराणप्रणीत संप्रदाय. हा संप्रदाय म्हणजे चारदोर सुंबळ्याची जागिरी नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. कडेला बसले आणि सुमंतांनी सांगितलं, राजन बघा पहिलं तो गा ब्रह्मंडळी, तो आकाश पटलामध्ये दिव्य असा तेजस्वी तारा आहे, तो बघता का? दोन पुरावे आले. एक पुरावा असा सांगतो, सुमंताचं वय राजा दशरथापेक्षा 1.5 वर्षांनी जास्त होतं असं एक पुराण सांगते. आणि एक पुराण सांगते राजा दशरथ हे काही दिवसानं सुमंतापेक्षा ज्येष्ठ होते. चला 1.5 वर्षाचा फरक असेल, दोघंही म्हातारेच होते. पण सुमंताला बाप्पा तारा दिसतो, दशरथाला दिसत नाही. 4-2 वेळेस सांगितलं, बघा ना बघा ना बघा ना. दशरथ राजानं सांगितलं, मी याच्या अगोदर खूप वेळेस तारा बघितला पण या 5-7 दिवसात मला तारा दिसतच नाही. सुमंताच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि दशरथ राजाने विचारलं, का रडता? महाराज, हा तारा न दिसणं अनिष्टतेचं लक्षण आहे. 3 महिने 9 दिवसाच्या नंतर राजा दशरथ गेले. विढाला 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 विढाला. मग अशा ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रवीण असणार अधिष्ठान हा ध्रुव तारा, ही आडळपद ध्रुवाला प्राप्त झालं. घेतले नुतरी उचलो नि कडेवरी, एकदा कडेवर घेतलं की खाली उतरित नाही. तुका मने घास मुखे गाले ब्रह्मरस. तुकोबाराय म्हणतात, ती विटेवरची आई जेवू घालते. आपली सुद्धा आई आपल्याला लहानपणी जेवू घातलं ना, आपण काय मनन थोडे जेवलो? लहानपणी आपल्या आईनं आपल्याला भरवलेलं आहे. पण शंका अशी आहे, आपल्या आईनं जेवू घातल्यावर पुन्हा भूक लागती? आपल्या जन्मदात्या आईनं जेवू घातल्यावर पुन्हा भूक लागती? ती पुन्हा जेवू घालती, जेवू घातल्यावर सुद्धा तृप्त होती पण पुन्हा भूक लागती. पण विटेवरच्या आईनं जीव घातल्यावर भूक लागत नाही. 19 श्लोकाला जीव घातलं, त्याच्यातला एक व्यक्ती सांगतो, डोके पडलेले आहेत, हात पडलेले आहेत, शरीर पडलेले आहेत, रक्तामासाचा चिखल आहे, बारीकसा असा रक्ताचा दांड वाहतो, हाडाचे सापळे पडलेले आहेत, मोठी मोठी गिधाडं हात उचलून नेत होती, कोणाची डोके उचलून नेत होती, अशी परिस्थिती आहे. पात्र शुद्ध नाही बाप्पा. आणि अशा जाग्यावर विटेवरच्या माईनं एका व्यक्तीला 700 श्लोकाचं जेवण दिलं, ब्रह्मरसाचे पारणे. अर्जुनाला ते जेवू घातलंय, अर्जुनाला भूक तर लागलीच नाही पण अर्जुनानं जे जेवलंय ते त्यानं 1-1, 2-2 श्लोक जरी गीतेतला अध्ययन केला तर त्याला सुद्धा बाकीची भूक लागत नाही. अशी जेवू घालणारी विटेवरची माय आहे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला हा साऊंडला आवाज द्या छान. हा ज्ञानदान अन्नदान सोहळा वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य, मला वाटतंय विठ्ठल प्रभू महाराज, विठ्ठल प्रसाद महाराज
यांनी या सप्ताहाची सुरुवात त्यांच्या हस्ते झालेली आहे. मोठ्या अधिकार संपन्न महात्म्याने केलेली ही सप्ताहाची सुरुवात विठ्ठल प्रसाद महाराज फार या परिसरातलं वारकरी संप्रदायातलं ते जडवळ रत्न होते आणि त्यांनी केलेली सुरुवात आणि या सुरुवातीमध्ये या परंपरेत माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावकराला आज कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं महत् भाग्य. सर्व ग्रामस्थांच्या वतीने हळम ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा गावातल्या सर्व आडनावाच्या माणसांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मला वाटते गावात नामयज्ञसुद्धा चालू आहे, जपसुद्धा रामकृष्ण नामाचा जपसुद्धा चालू आहे. मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये फार फार नाविन्य आहे. तारखेच्या संदर्भात विनायकराव संपर्क करत होते, इथे येण्याचा योग आला, त्यांनाही धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना महाराज तुम्हीसुद्धा दुपारी फोन केला, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. उपस्थित पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते मंडळी सर्वांना प्रणाम. महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखोबाई या अष्टादश संतांच्या नामाचा जयघोष करणारी ही दिग्गज वारकरी मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य मंडळी, महाराष्ट्रातील ख्यातनाम चंद्रसूर्यासारखे तेजस्वी लोक, सर्वां वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला 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 पुरविली आळी जे जे केली ते ते काळे माय तरी आईशी सांगा कृपाळुवा पांडुरंगा. तुकोबाराय म्हणतात भक्ताच्या अंतकरणात जी इच्छा आली ती इच्छा जगाचा मालक पूर्ण करतो. आमच्या इथलं एक जण पंढरपूरला गेलं, माझ्या आधीपासून जात होत ते, मला म्हणे बाळू माझ्या 40 वाऱ्या झाल्या रे, तू कीर्तनात अभंग घेतला. म्हणला अभंग तुकोबारायचा आहे माझा नाही, मी तयार केलेला अभंग पोरायची माय ऐकायची नाही, म्हणजे माझी बायको नाही ऐकायची तर लोक कसे ऐकतील. काव्य संतांचं पवित्र असतंय. हल्ली काही काही लोकांनी काव्य केलं ते काव्य महिना दोन महिने बाप्पा गाजत आहे आणि महिन्या दोन महिन्याच्या नंतर त्या काव्याला कुत्र पण विचारित नाही. पण संतांचं काव्य अनादिकालापासून चालत आलेलं आहे. तुकोबारायचा अभंग आहे होणं म्हणे तुकोबारायचा अभंग आहे, पण तू कीर्तनात घेतला होता ना पुरविली आळी. गेल्या 40 वर्षापासून मी पंढरपूरची वारी करतो आणि माझी एकही इच्छा पूर्ण करीत नाही. मी म्हणलं सोमळ्या तसं नसतं ना रे रावश्या, देव इच्छा पूर्ण करतो हे मान्य आहे बापू, पण तू सुद्धा देवाचा तसा झाला पाहिजे ना. ते कोणाची इच्छा कशी पूर्ण करीन, ते संतांची करत आहे. आणि संत कोणाला म्हणायचं, तेची संत तेची संत तेची संत तेची संत जानता हे ता विठ्ठली जानता हे ता विठ्ठली जानता हे ता विठ्ठली जानता हे आवाज आवाज द्या ना आवाज आवाज तेती संत तेती संत संत तेजी संत तेजी संत तेजी संत
नामस्मरणाच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाही. एक जणान माळ घातली मायाकडे आला, म्हणला वाळू महाराज मी महाराज झालो. म्हणलं तुई बायको म्हणती का पाय तुला? कस काय मी माळ घातली ना? म्हणलं चावन गेल्यावर घातली. तू आत्ता माळ घातली ना सुमळ्या? तू जवळून जर गेला तर ढवळ्या कोंबड्यासारखा वास यायला तू. हा तू काल परवा माळ घातली ना, तुला महाराज म्हणायला आमच्या काय गोळ्या संपल्यात का? त्या दशेला येण्यासाठी, त्या अवस्थेला येण्यासाठी, त्या पदाला येण्यासाठी या लोकांनी घासलंय, तेव्हा ती संतांच्या यादीत येत. आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतंय. कोणाच्या इच्छा पूर्ण करतंय? ज्यांचा विषय देव बनला त्यांचा, आपला विषय संसार बनला, विषय तो त्यांचा झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण. आवडे जनधन माता पिता, आवडे जनधन माता पिता, काल आवडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. 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 विषय झाला नारायण. हे नावडे जनधन माता पिता, धन माता आ गावर
माता पिता जसा विषय देव बनला त्याच्या देव इच्छा पूर्ण करतो आळी पूर्ण करतो आपला विषय संसार आहे येऊद्यावर बाळू महाराजाला कीर्तनात फोन महाराज तुमच्या मंडळीला अटॅक आलाय येणार नाही पण जर असा माऊली निरोप आला तर चित्त लागतं का बाप्पा कीर्तनात अगा भार्याचे निसदडपणे रुक्त हृदया प्रपंच पोषणे ते चाच पत जाणे प्रपंचिओ प्रभू जरी झाला संसाराचा दास संसारात पडलं की माणूस गुत्त ना आणि आपला विषय संसार बनला संत संसारिक नव्हते असा विषय नाही होते पण संसारात नसल्यासारखं संसारी असावे असोनी नसावे अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार संसार करतात अख्ख जीवन देवमय झालेलं असतं म्हणून त्यांचे काम करतो एका बाईला 8 महिने पूर्ण झाले 8 महिने पोटात तिचा गर्भ होता 8 महिन्याचा गर्भ करण जरसा गोड आवाज करा देव तुमचं चांगलं करीन हो किती सुंदर म्हणायले ते माणसं त्यांना पण आवाज द्या ना तुम्ही हो ना आवाज द्या हो द्या आवाज द्या लय छोट्या सप्त्यात चांगले आवाज असते तर ध्यान हे किती वाजवायले चांगलं माणसं म्हणायले चांगलं चला करा आवाज करा हो नाही भजत आणि बोंडातले फरक असतो बोंडात टाकल्या टाकल्या इग्रते त्याला भजे म्हणतात आणि कौरक सगळा फुटत नाहीत त्याला बोंड म्हणतात तसा आवाजात आवाजात पण फरक असतो बाप्पा विठाला विठाला ना 8 महिन्याचा गर्भ पोटात आहे आंधळे बुवा बाईला सासू नाही आणि माये नाही पुरविली आळी सांगतोय माय बी नाही गुट्टे साहेब आणि सासू नाही बाप्पा त्या बाईनं मालकाचं दर्शन घेतलं मालकाला धनी म्हणत होती धनी धनी काय ग बाळांतपणाची अवस्था एखादी पाहुणी भेटेल का आपल्याला मालक हुशार होते सात्विक होते सदाचारी होते पंढरपुरातल्या मालकाचे निष्ठावंत भक्त होते लक्ष्मी काळजी करू नको मी ताईला घेऊन येतो तुझ्या बाळांतपणासाठी ताई म्हणजे त्या वारकऱ्याची बहीण ह्या बाईची ननन पण मंगळवेढा गाव गाव कुठं ती बाई राहतो ती मंगळवेढ्यात पंढरपूरला बाप्पा आणि बहीण त्या बाईच्या मालकाची बहीण राहतो ती विदर्भात मेहुणा राजा नावाचं गाव तिथं चोखा सागर म्हणून जसा पैठणला नाथसागर आहे तसा तिथं चोखा सागर म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिथं मेहुणा राजा ते गाव बहिणीचं बहिणीचं नाव निर्मळा कामही निर्मळ वागणं निर्मळ बोलणं निर्मळ सगळं करणं निर्मळ तिचं नाव निर्मळा आपलं नाव निर्मळा साऱ्या घराला बुरा आला आपले नाव न दिनन काम तळ्यानं असते तर बाई कळत या अंगणाहून शेतकरी कळत वांगणाहून बाई किती निर्मळ आहे तिचं अंगण सांगत आणि शेतकऱ्या शेतीत त्याची किती निष्ठा आहे त्याच्या गाडीचं वंगण सांगत
सोयाबीनचे पाच पुतळे टाकले हळमून आणि परळीत आवाज आखाचा कुईकुई आलाय आणि म्हणला आपल्या सारखा शेतकरीच कोणी नाही. वारे वा सुंबळ्या तुला वांगणाचा मिळ लागन आणि तू नंबर एकचा शेतकरी तुला कोण म्हणील. आणि एका बाईचं नाव निर्मळा ती मला म्हणली महाराज दूध घ्यायला या ना. मी म्हणलं मी थोडाच बोके मी दूध घेत नाही म्हणलं बाई मी काळा चहा पित असतो पण काळा प्या पण या. आम्ही घरी गेलोत तर बाईला 10-15 नातू होते पोरं असतील ना 7-8 10-15 नातू होते तिला आणि मी नको नको म्हणत होतो तर ती बाई मला म्हणली महाराज मी गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही काका. अशी बाई निर्मळ होती ती चक्कीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय गुरुजी ती दळण आणत नव्हती अशी निर्मळ तिच्या मनानं म्हणायची ती ज्याचं त्याचं तर कोणी तुंतन वाजित मिलय भारी मिलय भारी असं म्हणतन माणूस. तशी ती म्हणायची मी गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही आणि ज्वारी बाजरी गहू वाळूस तर काठी घेऊनच बसत होती. चिमण्या कुठं बी बसत्यात बाळू महाराज त्याचे पाय दळणाला लागू देत नाही मी दळण वाळूस तर इथंच बसते. म्हणलो काय बाई निर्मळ असल वा. घरी गेल्याच्या नंतर बाहेरच पटांगणात चूल होती. एक नातू आला की लगेच राखुंड टाकायची त्याच्यावर. 15 नातू होते ना तिला. हो ती गोकुळातली चुलतीच होती कृष्णाची. हो इतके तिला नातू आणि असं बारीकसं वारं आलं ते राखुंड दुधात गेलं. मला तर प्याचंच नव्हतं पण सांगचेल दूध प्याचं होतं तर ते प्याच्या आधीच मी उलटलो. तर मी म्हणलो बाई हे याच्यात चाललंय. म्हणले महाराज देवाघरचा मळाय. आणि मी म्हणलो बाई का काढी ती. म्हणली 15 दिवसात एकदा काढी ती रोज रोज कुठं बेजार हो म्हणले. आणि तिचं नाव निर्मळा पहा. हो काय साखरपान वाटून ठुला असं हिचं नाव निर्मळा काय माहीत. त्या बाईचं नाव निर्मळा बाप्पा. नाव निर्मळा वागणं निर्मळ होतं फार निर्मळ होतं. आणि महाराज आणण्यासाठी बहिणीला आणण्यासाठी निघाले. पण असा सत्ता लागला तुमच्या सत्त्यासारखा मोठा सत्ता. महाराज तिथंच पात्र उचलायला बसले. शेवादारी होते चोखोबर आहे शेवादारी होते. मंडप झाडायचे पात्र उचलायचे करा ना आवाज जरासा करा ना बरं. हो पात्र उचलायचे मंडप झाडायचे मोठा आनंद सप्तामध्ये घ्यायचे ते महाराज. आणि तिकडंच रमले. बाईला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या बाप्पा. बाळंतपणात काय वेदना असतात ते एखाद्या माऊलीला इचारा. बाळंतपणात काय वेदना असतात त्या गायनिक डॉक्टरीन बाईला इचारा. बाळंतपणात काय वेदना असतात त्या गायनिक डॉक्टरला इचारा. कळल आपल्याला ते काय वेदना असतात त्या माऊलीला इचारा. बाळंतपणात काय वेदना असतात त्या सुविनीला दाईला इचारा. नर्सला इचारा सिस्टरला इचारा काय वेदना असतात त्या माऊलीला बाळंतपणामध्ये. आणि त्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि माणूस नाही घरी कोणी कोणीच नाही घरी. खरं तर मालक बी नाहीत कोणीच नाही. चोखोबारायच्या घरी एक असा लाकडाचा ठोकळा होता. चोखोबारायला वर्षाला एकदा त्याचे मेहुणे आहेर घेत होते. घरून पैसे नव्हते बाप्पा धोत्र घ्यायला. श्रीमंत मेहुणे होते आहेर घेत होते. तर एके दिवशी चोखोबारायच्या बायकोनं सांगितलं मालक बहिणीच्या घरचं खात नसते तुम्ही बहिणीचा आहेर कस काय घेता. आली निर्मळा पंढरपूरला तुम्हाला आहेर घ्यायचा. चोखोबरायचे डोळे भरून आले आणि सांगितलं निर्मळा बहिणीचा आहेर भावान घेऊ नये. पण बाप्पा बहीण किती हुशार होती. त्या बहिणीनं सांगितलं दादा मी तुला दिवाळीला आहेर घेत नाही पंचमीला आहेर घेत नाही बाबाच्या वर्ष श्राद्धाला घेते. कुठे साहेब वडिलाच्या वर्ष श्राद्धाला आंधळे महाराज आहेर घेतला आता काय अडीता येतं का. आणि त्या आहेर घेतल्यावर त्या धोत्रातला एक एक कुपरा कोपरा फाडायचा आणि रोज एक धोत्राचा कोपरा आज टाकलेला धुवून उद्या टाकायचा उद्याचा परवा टाकायचा असे दोन कोपरे त्या लाकडावर. आणि रोज सकाळी एक मंजूळ ठेवायची त्या लाकडावर आणि एक बुक्क्याचं बोट लावायचं पांडुरंगाचं अधिष्ठान म्हणून. मूर्ती कशाची आली तुमच्या माझ्यासारखे तर मंदिरात येऊ देत नव्हते चोखोबरायला. तेच अधिष्ठान. बाईला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. पुरविली आळी सांगतोय भगवंत भक्ताची इच्छा पूर्ण करतो त्याची आळी पूर्ण करतोय. वेदना सुरू झाल्या उठल्या आणि जे लाकडाचा ठोकळा होता तिथे पोचल्या आणि नाक घासून प्रणाम केला. देवा बघ ना रे देवा बघ ना रे देवा मी मेले तरी हरकत नाही पण पोटातलं निष्पाप आहे
आतापर्यंत त्यानं कोणाची चेष्टा केली नाही, कोणाची निंदा केली नाही, कोणाला वाईट बोललं नाही, कोणाकडे डोळे वटारले नाही, कोणाची वस्तू उचलली नाही. ते माझ्या पोटात ते निष्पाप आहे, मला मारलं तरी चालेल, पण पोटातल्याला मारू नको रे. आणि भिंतीला भिंत नव्हती, झोपड्याच्या कुडाला टेकन देऊन सोयराबाई बसल्या. पुरविली आळी सांगतो, आणि स्मरण केलं, विटेवरच्या मालकाचं चिंतन केलं. विटेवरच्या मालकानं खाली उडी टाकली, सुंदरसा असा फेटा गिटा घातला, पांढरं शुभ्र धोत्र, धोत्र पांढरंच असतं ना, धोत्र पांढरं शुभ्र, शर्ट पांढरं शुभ्र, असं गोड सुंदरसा अधिष्ठान त्या ठिकाणी. हातामध्ये आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, देवाचा चेहरा काय असा सफरचंद आणि गाल. तो देव होता, जगाचा मालक होता तो, किती सुंदर दिसत असल. आणि दारात आल्या, आवाज द्याला, बाई. बाईन दार उघडलं, दार उघडल्याच्या नंतर पाहिलं, दादा दादा धनी घरी नाहीत. ध्यान साऊंडला आवाज द्या, दादा धनी घरी नाहीत, या मालक आल्यावर या तुम्ही. आणि ते ताटवा लावून घेतला. देवानं बाजूला गेल्यावर विचार केला, बेटी मला हाक मारायली, मीच दुःख वेगळं करावं, दुःखातून हिला मुक्त करावं, याच्याकरता मला हाक मारतील. मी आल्यावर म्हणती मालक घरी नाही. देवानं दुसरं रूप घेतलं, टोपी गिपी घातली, शर्टाचा कलर बदलला असेल. मला असं वाटतं कलर बदलला बी नसेल, कारण वारकरी कलर बदलीत नसतील, कारण नंतर कोणी काड्या घालील त्याच्यासाठी भोकाट ठेवतच नाही. काका कलर पांढराचा असेल, शिवण्यात वेगळा बदल झाला असेल, दिसण्यात बदल झाला असेल. आवाज दिला, बाई. आता चालता येत नव्हतं, रांगत 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 तिथपर्यंत आल्या. आबा आणि ताटीचं दार उघडं, दादा धनी घरी नाहीत, घरी नाहीत धनी, दादा धनी घरी नाहीत, नंतर या. पुन्हा जगाचा मालक बाजूला गेला, काय काम झालं असून म्हणे बाईचं, मला हक मारतीन, मी घरी आल्यावर मालक नाही घरी म्हणती. काईच्या मालकाला मला ज्वारी मागायची का गहू मागायचे का तुरी मागायच्या का बाजरी मागायची, काम इथं पडे. आणि मी आल्याच्या नंतर म्हणती मालक घरी नाहीत. त्याला जरासा राग यायचा, आणि राग आल्याच्या नंतर मग पुन्हा हिची इनवणी सुरू व्हायची. देवा उदबत्ती लावली नाही, नारळ फोडलं नाही, तुला नवस केला नाही, तुझ्या मंदिरात कधी मला कोणी येऊ दिलं नाही, तुला मागितलंच नाही, आम्हाला देऊन का अपमान करतोस आमचा. आता पुन्हा रूप बदललं, दुसऱ्या भारदस्त पाटलाचं रूप घेतलं, तो पाटीलच होता. जंबुया दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. तो विठू पाटील. आवाज दिला, बाई. जरा भारदस्त आवाज, मोठ्यात आवाज दिला, ए बाई. आता रांगता पण येत नव्हतं, घासत 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 तिथपर्यंत आल्या. अंधार उघड, चेहरा कोमेजून गेलता, प्रसूतीच्या वेदना गळ्याला आलत्या, कंठाला वेदना आलत्या, कासावीस शरीर झालतं असा हे वेदना होत्या. बाळाच्या आणि आईच्या जीवाचा निवाडा होता. दाटीचं दार लोटलं, बघितलं, पाटील बाबा, पाटील बाबा मी एकटीच घरी आहे, मालक घरी नाहीत, काय करावं. दार लोटलं, पाठीमागं गेला, जगाचा बाप रडत होता, मला हात मारते, मी तीनदा गेलो तरी पण मला बोलत नाही, काय कारण असं. मग लक्षात आलं, माई गरज आहे पण माणसाच्या रूपात नाही बाप्पा. कोणाच्या रूपात गरज आहे? बाईच्या रूपात आहे. आणि मी माणसाच्या रूपात गेलो, हिच्या काय कामाचं. आणि मग घरी गेले आणि आईसाहेबाला सांगितलं, मला एक लाल रंगाचं हिरवं पातळ देऊन टाक. आईसाहेब म्हणले, मालक तुम्हाला हिरवी नाटी दी म्हणतो ना तुला, लाल दी नाही तर हिरवी दी, कोणती दी, लाल रंगाची दी नाही तर हिरव्या रंगाची दी. मी अगोदर काय म्हणलं माहिती आहे का तुम्हाला, लाल रंगाचं हिरवं पातळ दे. नंतर हीच केलं असतं माणसाने, हिरवं दी लाल दी कोणतंही दी पण नऊवार पातळ दी, सहावार नको देऊ, नऊवार दी. घेतलं नऊवार, जगाच्या मालकान ते आंधळे बुवा नेसलो पातळ, लाल झरत कुंकू असं मोठं लावलं बाप्पा, त्या गेटून दिसलं असं कुंकू.
हल्ली कुंकू टिकला येणत का टिकल्या त्याबद्दल काय दुमत नाही. मग हिचं ऐकणं तर येईल कुठं सांगू. नाही आमच्यावर घेतल्या लय खसखस पिकती नाही का तुमची. तुमच्या तर लय लगे अशा चंद्रावणीत लावायला आता लाईनत का टिकल्या. पण जरा मोठाल्या लाई जाण. कधी कधी काय होतं माहिती का असं दिसत नाहीत ती टिकली. भानगड कशी होती बाप्पा का महाराजाला अडचण आली टिकलीमुळं. एक बाई भगवान शिवशंकराच्या दर्शनाला चालली काका. आणि त्या दिवशी भगवान शंकराची शिवमुठ होती ती मसुराच्या डाळीची. तिळाची शिवमुठ असती जवाची शिवमुठ असती. जव कळत का पितराच्या दिवशी पिंडाला अर्पण करते त्याला जव म्हणते. तिळाची शिवमुठ असती आणि काही डाळींची असती ती मसुराची शिवमुठ होती. बाई जाताना काहीच नाही तिला. विधवा होती बाई. दर्शन घेतलं महाराजांचं. महाराजांचं घेतलं नाही देवाच्या दर्शना करता चालली. पण महाराज कठड्यावर बसलेले होते. पाहिलं बाई विधवा आहे. वय कमी होतं. बाई विधवा आहे. आतमध्ये गेली शंकराचं दर्शन घेतलं डोकं टेकून. आणि डोकं टेकल्यावर त्या मसुराच्या डाळिंब्या कपाळाला चिटकल्या. बाप्पा त्या केसरी कलरच्या असतात लाल कलरच्या असतात ना. मसुराच्या डाळीचा नियम आहे. तुरीची डाळ पिवळी आहे शिजिल्यावर बी पिवळी होती. हरभऱ्याची डाळ पिवळी आहे शिजिल्यावर बी पिवळी होती. मसुराची डाळ लाल आहे शिजिली की ढवळी होती. मी काय बाई नाही फक्त वाचिलं म्हणून सांगतो. मी थोडंच वर्ण शिजितो. तर ती डाळ तिच्या कपाळाला चिटकली. महाराजांचं दर्शन घेतलं. सांगा गुट्टे साहेब आशीर्वाद काय द्यायचा. जाताना बाई विधवा बाप्पा आणि येतान सौभाग्य होती गुरुजी. काय काय आशीर्वाद द्यायचा नाम देव काय द्यायचा. आगा चातुर्याचे भय सौभाग्य ती लेववे आगा विधवेचे जीवे आशीर्वचन गा. कोणता आशीर्वाद द्या. आणि ते मंदिरात बसलेला काय बाळ्या थोडा स्वतः गिरगावचा सताडा भंग पाठ करणारा थोडा स्वतः तो अधिकारी महात्मा होता. शंका आली कधी कधी टिकली दिसली पाहिजे मोठी दिसली पाहिजे. आणि वरी लाई जा खाली लाईतात वरी का कोंबडी बसवायची का अंडे घोळायला. हा हे प्रपटल हे मध्यबिंब असतं ना इथं लावली पाहिजे. माझं मत ते लावा टिकल्या त्याबद्दल काही दुमत नाही. पण मधी लावायची आणि बांगड्या घाली जा. एक आमचा मित्र म्हणला महाराज तुम्ही गण मानता बांगड्या घाला पण ती मई घालीत ना. मी आणलं मग मला घाल. तू ऐक ना मग मला घाल तू का सोंबळ्या. अरे तू ऐक जा तिला सांग ना समजून घाली जाय म्हण. काळ बदलला. मोठं कुंकू लावलं पंढरपुरातल्या मालकानं. आणि दारात आले ना आवाज दिला कोण दार उघडा. वैभोबाची बहीना झाला शारदर टाळ टाळ. चोखोबाची बहीना झाला शारदर खोबाची बहीण झाला शारदर. जो खोबाची बहीण झाला शारदर वे
ताकोबाची बहीण झाला सारंगधर वहिनी उघडा दार हका मारी वहिनी आवाज कानावर बाईचा आल्या बरोबर शक्ती काहीच नव्हती काहीच नव्हती देव चौतीसऱ्यांदा बाहेर गेल्याच्या नंतर पोटावर हात टेकला होता हे मी सांगत नाही काका वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरज खेडकर सांगायचे चोखोबरायच्या पत्नीनं पोटावर हात टेकला आणि आतल्या बालकाला सांगितलं बाबा तू जगशील का वाचशील मी जगेल किंवा वाचेल तुझ्या आणि माझ्या हातात नाही तुझ्या बाबांनी ज्यांचं भजन केलंय त्यांच्या हातात आहे आणि अंग टाकून दिलं खाली तेवढ्या अवकाशात जगाचा मालक बहिणीच्या रूपात आला वहिनी उघडा दार हाका मारे आतमध्ये आले पाहिल्याबरोबर निवाडा लगेच लेकराला नाव घातलं त्या बाईला नाव घातलं सोयराबाईला 27 दिवस पंढरपुरातला मालक थांबला माऊली 27 दिवस पुरविली आळी सांगायलो हा पुरविली आळी 27 दिवस थांबला इथं बसलेल्या बायकांना एक सहज प्रश्न करतो ज्या घरात बाळांतीन झाली त्या घरात बाळांतनीचे कपडे आणि लेकराचे बाळांते बाप्पा ज्या दगडावर धुतले त्या दगडावर धुन धुणारी बाई